महाडमध्ये सावित्रीचा रौद्ररूप काळनदीवरील पूल केला वाहून प्रशासन अलर्ट, NDRF तैनात, आमदारांकडून पाहणी. राज्यात पावसाने हाहाकार उडवला असून मुंबई पुण्यासह कोकणातही मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. कोकणातील काही नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडलेली असून धरणातून विसर्ग करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाणीपातळीत 83% वाढ झाली असून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. 6 गेटमधून 3.35 घनमीटर सेंटीमीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. तर पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आणि त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे सावित्री नदीने रौद्ररूप धारण केलेला असून पाण्याने पुलाची पातळी गाठल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडमधील महाड पोलादपूर परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. डोंगरमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी गांधारी नदी देखील दुथडी भरून वाहत होती. महाडमधील बिरवाडी भागातील कुंभारवाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. महाडमध्ये सावित्री नदीने रौद्ररूप धारण केल्याने महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महाडमधील नदीकिनारी भाग पुराच्या विळख्यात असून शहरात NDRFची टीम तैनात आहे. दरम्यान शहरातील दुकानदारांची हळूहळू स्थलांतराकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत महाड शहरातील अनेक भागात पाहणी केली. त्यांच्यासोबत महाडचे प्रांताधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, महाड.